नमस्कार, मी तृप्ती पालकर, आपण पाहताय न्यूज स्टेट आणि माझ्या सोबत आहे. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. मुंबईत आयएमडीनं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. मुंबई उपनगरामधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबईसह उपनगरातील शाळांना करण्यात आलेलं आहे. शाळांना देखील उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर उद्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. मुंबईसाठी मुसळधार पावसाचा इशारा, अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीनं दिल्यानंतर शाळांना सुद्धा सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे. मुंबई उपनगरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतो. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत अतिमुसळधार पाऊस आधीच पडतोय, मात्र रेड अलर्ट झोन मध्ये जे आता जाहीर करण्यात आलंय. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शाळांना देखील सुट्टी जी ती मुंबई पुण्यात जाहीर करण्यात आली. मुंबईत आयएमडीनं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतरच शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई उपनगरातील नागरिकांना देखील सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासनांच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे. मुंबईसह उपनगरातील शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, आधीच 2 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस जो येतो मुंबईत आणि पुण्यात आणि काही ठिकाणी जो येतो पडतोय, मात्र आता पुन्हा एकदा अलर्टचा इशारा देण्यात आला. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले डेप्युटी एडिटर विलास आठवलेजी. विलासजी, उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, खरं तर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय? बिल्कुल रुबीना, आत्तापासून म्हणजे उद्याच्या दिवसात 12 तासात रेड अलर्ट आहे आणि जो अति मुसळधार हा शब्द वापरण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या प्रेस नोटमध्ये. आज मुंबईमध्ये दिवसभर पाऊस सुरू होता. काल सकाळपासून सुरू झालेला पाऊस बिल्कुल थांबायला तयार नाही आहे. फक्त मध्येमध्ये तो बारीक होतो, नंतर मात्र तो पाऊस जोरात पडतो. दिवसभर आज हा पाऊस होता मुंबईमध्ये. इतकंच नाही तर अनेक फेसबुक आणि सोशल मीडियावर ज्या कमेंट येत होत्या त्या 26 जुलैसारखा पाऊस कोसळतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती आज दिवसभरात पाहायला मिळाली. हाच हवामान खात्याचा अंदाज घेऊन राज्य सरकारने उद्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना सुट्टी दिलेली आहे. खरं तर शाळा ज्या आहेत, काही शाळांमध्ये एक्झामसुद्धा सुरू आहेत, टेस्ट क्वार्टरली टेस्ट ज्या आहेत त्या सुरू आहेत, तरीसुद्धा शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. आज मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम होता. तब्बल 2 ते 3 तास वाहनांसाठी CST ते मुलुंडपर्यंत जायला लागत होता. त्यामुळे ही सगळी शक्यता लक्षात घेता उद्या नागरिकांनी जर गरज असेल किंवा आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा, अशा प्रकारचं आव्हान केलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर अतिमुसळधार पाऊस पडेल. इतकंच नाही तर फक्त मुंबई नाही, रायगड, सातारा आणि रत्नागिरी या सगळ्या या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आव्हान, न्यूज स्टेटचं आव्हान आहे की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा सर्व काळजी घेऊन कामावर जायची तयारी ठेवा. विलास, खरं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण होते आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्या दृष्टीनं महानगरपालिकेनं आणि एकूणच जर रायगड सारख्या भागांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असेल तर त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली जाते? आत्ता महानगरपालिकेचं जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे तिथे सगळे अधिकारी जे आहेत ते तैनात आहेत. तिथल्या अधिकाऱ्यांशी मी आत्ताच बोललो. राज्य सरकारचे जे आपत्ती विभाग आहे त्या ठिकाणी अधिकारी आहेत ते तैनात आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. उद्या सकाळी मंगल प्रभात लोढा हे कदाचित पालिका मुख्यालयात 7 वाजता जातील आणि सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील. हिंदमाता असेल, अंधेरी सबवे असेल, आज अंधेरी सबवेमध्ये पाऊस साचला होता पण त्याच्यावर ट्रॅफिक कमी असल्यामुळे फारशी काही तिथे गैरसोय झाली नाही. पण उद्याच्या दिवसात जर वाहनं कमी आली रस्त्यावर तर लोकांना त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महानगरपालिकेचे सगळे जे आपत्ती निवारण केंद्राचे जे कर्मचारी आहेत ते उद्या सकाळपासून तैनात असतील. इतकंच नाही तर ते आत्तापासूनच तैनात झालेले आहेत. ज्या टीम आहेत त्या पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत. बरं, निश्चितच खूप खूप धन्यवाद विलाजी ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे घेऊन, मात्र आपण पाहतोय मुंबई उपनगरातील लोकांना सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात येते. न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या वतीनं देखील मुंबईच्या नागरिकांना हे आवाहन करण्यात येते, गरज असल्यासच घराच्या बाहेर पडा. चंद्रपूर आणि रत्नागिरीतील शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय.